डॉक्टरांवरती वारंवार हल्ले करणारे हल्लेखोरांना तात्काळ व कडक कारवाई करावी या मागणीसाठी बार्शी येथील डॉक्टरांनी तहसील कार्यालयावरती शांततेत मोर्चा काढला. डॉक्टरांवर वारंवार हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी व जलद गतीने न्यायालयामार्फत अशा समाज विघातक बाबींना आळा घालावा यासह विविध मागण्यांबाबत आज बार्शी येथील तहसील कार्यालयावरती बार्शीच्या सर्व वैद्यकीय डॉक्टरांनी शांततेत मोर्चा काढला. बार्शीच्या शासकीय हॉस्पिटल येथून तानाजी चौक, संकेश्वर बाग, न्यायालय, कोर्ट, तहसील कार्यालयात शांततेत पार पडला. या मोर्चात डॉक्टर महिलांनीही सहभाग नोंदवला. बार्शी येथील सर्व दवाखाने बंद होते, यामुळं रुग्णांचे हाल झाले व त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यातच उन्हाचे दिवस असल्यामुळं कुठं बसायचं, विनाकारण गाडीचा खर्च झाला, दवाखाना बंद असल्यामुळं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. ग्रामीण भागातील लोकांना या मोर्चाचा फटका बसलाय. या मोर्चाला डॉक्टरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु रुग्णांवरती उपचारांपासून दूर राहावं लागत असल्यानं रुग्णांना व नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागला. बार्शीचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना याबाबतीतलं निवेदन देण्यात आलं. बार्शी मेडिकल असोसिएशन, बार्शी डेंटल असोसिएशन, सर्व निम असोसिएशन, वैद्यकीय असोसिएशनतर्फे डॉक्टरांवरती होणारे वारंवार हल्ले, पानग्राहक हल्ले याच्यावरती निषेध म्हणून हा मोर्चा आम्ही आयोजित केला आहे. हा मोर्चाचं निवेदन हे तहसीलदार साहेबांना डॉक्टर मोहरे सरांच्या हस्ते दिलेलं आहे आणि याचा आम्ही हा सर्व बार्शीकरांच्या बार्शी डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही निषेध करत आहोत आणि याची शासनदरबारी याची दखल घेऊन डॉक्टरांना होणारे हल्ले हे बंद होऊन त्यांना प्रोटेक्शन मिळावं ही नम्र विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.